आणि यानंतर आपण ज्याची उत्सुकतेने वाट पाहत आहात, आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना मी विनंती करतो की आपण या सर्व गटाध्यक्षांच्या मेळाव्यामध्ये गटाध्यक्षांना संबोधित करावं। जमलेल्या माझ्या मुंबईतील सर्व गटाध्यक्ष बांधवांनो आणि भगिनींनो, मी काय बोलतोय हे तुम्हाला पोचतंय की मीच आपला आपला ऐकतोय? पण आवाज खूप घुमतोय, इथे घुमतोय ना? जागा बदलूया। मला थोडासा जरा खोकला आहे, कारण मी मध्ये डॉक्टरांना जेव्हा विचारलं मला खोकला झाल्यावरती, पूर्वी साधारणपणे आठवड्याभरामध्ये खोकला विकला जायचा औषधं बिषधं घेऊन, हे सगळं कोविड नंतरचे प्रकार। डॉक्टरांना विचारलं म्हणजे खोकला झाला औषध द्या, औषध दिलं 5 दिवस झाले काही बरं वाटे ना, 5-6 दिवसानंतर मी विचारलं म्हटलं काय डॉक्टर अजून खोकला जात नाही, जाईल जाईल महिन्याभरात जाईल। मी म्हटलं महिनाभर खोकला? हो हल्ली असंच सुरू आहे म्हणे। तर त्याच्यामुळे मध्ये मी जर समजा काही खोकलं वगैरे तर जरा माफ करा, बरेच दिवस चालू होतं की आपल्या मुंबईतल्या, मुंबईतला झालं की ठाण्यातल्या, ठाण्यातल्या झालं की पुण्यातल्या, मग नाशिकमधल्या, मग संभाजीनगरमधल्या, नागपूरमधल्या, प्रत्येक शहरांमधले आपल्या सर्व गटाध्यक्षांचे मेळावे घ्यावेत, कारण अनेकदा तुम्ही विभाग अध्यक्ष असतील, शाखाध्यक्ष असतील यांच्याबरोबर त्यांच्या बरोबरीने येता, पण खास फक्त गटाध्यक्षांसाठीचा मेळावा हा मला मुद्दामून लावायचा होता, तो आज तुमच्यासाठी लावला। याचं कारण गटाध्यक्ष म्हणजे काय? एका बूथचा प्रमुख, ज्या वेळेला तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये असता, ज्या वेळेला तुम्ही रस्त्यावरनं फिरत असता, गल्ली बोळातनं जात असता, तेव्हा माझा गटाध्यक्ष आणि माझा महाराष्ट्र सैनिक ज्यावेळेला तिकडे जात असतो, लोकांना भेटत असतो, त्यांच्याशी बोलत असतो, त्यावेळेला तो गटाध्यक्ष नसतो, त्यावेळेला तो माझा महाराष्ट्र सैनिक नसतो, लोकांशी संपर्क साधणारा तो माझा राज ठाकरे असतो। आणि म्हणून काही मला असं वाटतं विषय आता झाले असतील, आता निवडणुकांच्या दृष्टिकोनातनं काही तुम्हाला गोष्टी सांगितल्या गेल्या असतील, आता हा मेळावा झाल्यानंतर विधानसभेप्रमाणे प्रत्येक गटाध्यक्षांचे मेळावे होतील, त्यावेळेला आपले बाकीचे नेते मंडळी येऊन तुम्हाला मार्गदर्शन करतीलच, कारण या करोना आणि या सगळ्या कोविडच्या काळामध्ये जवळपास 2-2.5 वर्ष निवडणुका लांबणीवरती गेल्या सगळ्या महानगरपालिकांच्या, यावर्षी साधारणपणे मार्चमध्ये होतील असं वाटत होतं, पण
मी यांना सांगत होतो म्हटलं मला वातावरणामध्ये निवडणूक दिसत नाही आहे. आणि करत 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 त्या निवडणुका परत पुढे गेल्या. आता डिसेंबर आला, आता परत कुठून तरी कानावरती येते की पुढच्या फेब्रुवारी मार्चमध्ये निवडणुका परत लागतील. पण अजूनही मला वातावरणात निवडणूक दिसत नाहीये. जानेवारीत लागेल का, फेब्रुवारीत लागेल का, मार्चमध्ये लागेल, मला माहिती नाही. कारण सध्या महाराष्ट्राचा इतका सगळा सगळ्या बाजूनी इतका खोळंबा झालेला आहे, त्याच्यामुळे नक्की नेमकं काय होणार. या गटाला मान्यता मिळणार का नाही मिळणार, यांना निशाणी मिळणार का नाही मिळणार, अर्थात त्यांची डोकी त्यांना खाजू देत आपण आपलं काम करू. पण सर्वसाधारणपणे आपण असं बघूया की फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान कुठेतरी निवडणुका लागतील, आणि त्या निवडणुकांच्या तयारीसाठी म्हणून आजचं या ठिकाणी काही आपल्याला मार्गदर्शन झालं असेल. पुन्हा आपल्याला विधानसभांप्रमाणे आपलं मार्गदर्शन होईलच. पण काही गोष्टी मला असं वाटतं मी तुम्हाला मुद्दामून सांगणं आवश्यक आहे. त्या जवळपास महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्थापन करून जवळपास 16-17 वर्ष झाली, आणि या 16-17 वर्षामध्ये आपण पक्ष म्हणून ज्या ज्या भूमिका घेतल्या, जी जी आंदोलनं केली, त्याचा जर आपण स्ट्राईक रेट पाहिला, यशस्वी होण्याचा जर समजा त्याचा रेट काढला, तर महाराष्ट्रात असलेल्या कोणत्याही इतर राजकीय पक्षांपेक्षा आपल्या आंदोलनाला सर्वात जास्त यश आलेलं आहे. पण काही यंत्रणा चालू असतात, काही यंत्रणा राबवल्या जातात की जेणेकरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे, माझ्या महाराष्ट्र सैनिकांतर्फे, माझ्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांतर्फे जी जी आंदोलनं होतील ही लोकांच्या विस्मरणात कशी जातील, याच्यासाठी म्हणून काही यंत्रणा काम करत होत्या. तुम्हाला आठवत असेल ते टोलचं आंदोलन, आमचे पत्रकार बांधव कुठे आहेत, कुठे गेले, इथे ऐका असाल तर. हे टोलचं ज्या वेळेला आंदोलन घेतलं, त्या टोलच्या आंदोलनानंतर आपल्या महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र राज्यभर हे आंदोलन रेटलं. अनेकांना अटक झाली, अनेकांवरती केसेस पडल्या, सगळं झालं. पण जवळपास 65 ते 67 टोल नाके महाराष्ट्रातले खरे बंद झाले या आंदोलनानंतर. आणि ज्यांनी फक्त निवडणुकीच्या तोंडावरती सांगितलं आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू, आमचे कोणीही पत्रकार त्यांना आजपर्यंत एकही प्रश्न विचारला जात नाही की त्या टोलच्या आंदोलनात त्याचं काय झालं, बंद करण्यावर त्याचं काय झालं. प्रश्न आम्हाला इतके टोल नाके बंद करून देखील प्रश्न आम्हाला, आंदोलन यशस्वी करून देखील प्रश्न आम्हाला. आणि जे कोणीही आंदोलन करत नाहीत, काही त्याच्यावरती भूमिका घेत नाहीत, त्यांना प्रश्न अजिबात नाही. मी तुम्हाला का सांगतोय, मी आता ही एक पुस्तिका काढतो होतो आपण, पुस्तिका जी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे, प्रत्येक महाराष्ट्र सैनिकापर्यंत पोहोचणार आहे, की गेल्या 16 वर्षामध्ये आपण कोणकोणती आंदोलनं केली आणि आपण कशी ती यशस्वी केली. मग आपलं रेल्वेचं आंदोलन असेल, त्या रेल्वेच्या आंदोलनाला काय दिशा दिली गेली पुढे, की उत्तर प्रदेश आणि बिहारच्या विरोधातलं आंदोलन आहे, उत्तर प्रदेश आणि बिहार मधल्या लोक आली जी होती त्यांच्या विरोधातलं आंदोलन होतं, युपी बिहारच्या विरोधातलं नव्हतं ते. आमच्या महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या निर्माण होणार, माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणांना आणि तरुणींना या नोकऱ्या इथे आहेत हे समजणार देखील नाही, आणि दुसऱ्या राज्यांमध्ये
या नोकऱ्यांच्या जाहिराती येणार आणि माझ्या महाराष्ट्राच्या वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती येणार नाही. कोणतं राज्य सहन करेल हो? पटेला आकार काय दिला गेला? काय यूपी बिहार आणि यूपी बिहारचं आंदोलन यूपी बिहार मधल्या लोकांच्या विरोधातलं होतं, ते आलेल्या लोकांच्या विरोधातलं होतं. खरं तर यूपी नव्हती, सगळ्यात बिहारी सगळे होते. ते ज्या वेळेला रेल्वे स्टेशन वरती पथारी मारून ज्या वेळेला झोपले होते त्यावेळेला आपले लोक जाऊन त्यांनी विचारलं की तुम्ही कशासाठी आलेला आहात. त्यावेळेला त्यांनी सांगितलं आम्ही रेल्वेच्या परीक्षा द्यायला आलोय. कसल्या रेल्वेच्या परीक्षा? म्हणजे महाराष्ट्रात नोकऱ्या आहेत, नोकऱ्या आहेत आणि आम्हाला माहीत. तिथे ज्या वेळेला त्यांच्यामध्ये ज्या वेळेला बाचाबाची झाली त्यातल्या एकाने आपल्या एका कोणचे तरी आपले महाराष्ट्र सैनिक होतील होते तिथे, त्यांना आईवरनं शिवी दिली. आणि आईवरनं शिवी दिल्यानंतर जो झाला तो पुढचा हंगामा. आणि ह्या टेलिव्हिजन चॅनलच्या खास करून हिंदी चॅनलच्या लोकांनी काय रान उठवलं. आधी आजही मध्ये मध्ये उचके येतात त्यांना. पण यातली गंमत बघा, याच आपल्या बाजूच्या राज्यामध्ये गुजरातमध्ये 1917-18 सुमारास एक काँग्रेसचा आमदार होता आणि त्या काँग्रेसच्या आमदारांनी त्याचं नाव कल्पेश ठाकूर. तिकडे एका मुलीवरती बलात्कार झाला आणि याच्यावरती त्यांनी तिकडे आंदोलन केलं. तिकडच्या उत्तर प्रदेशमधल्या आणि बिहारच्या लोकांना मार मार मारले आणि जवळपास गुजरातमधलं 20,000 आकडा ऐका, 20,000 उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांना गुजरातमधनं हाकलून दिले. दोन हजार 2019 त्याच कल्पेश ठाकूरला एका पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली. कोण कल्पेश ठाकूर, काय कल्पेश ठाकूर, त्यांनी काय काय केलं बोलायचं नाही. पण राज ठाकरे त्याच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सगळ्या सैनिकांनी एखादी गोष्ट केल्यावरती सतत चालू ठेवायचं, सतत चालू ठेवायचं. पण ते कशासाठी केलं? माझ्या महाराष्ट्रामधल्या तरुणांसाठी, महाराष्ट्राच्या तरुणींसाठी, त्यांच्या नोकऱ्यांसाठी केलेलं ते आंदोलन होतं. ते काय देश फोडायचं आंदोलन नव्हतं. स्वतंत्र महाराष्ट्राची हाक देणारं आंदोलन नव्हतं ते. पण भूमिका समजून घ्यायच्या नाही, आपापलं राजकारण करत बसायचं आणि तुम्हाला बदनाम करायचं, आपल्याला बदनाम करायचं. मला असं वाटतं की या आपल्या ज्या भूमिका आहेत या लोकांपर्यंत नीट जाणं गरजेचं आहे आणि ते नीट पोचवणारे कोण आहेत हे माझे गटाध्यक्ष. म्हणून मी त्याची एक पुस्तिका काढतोय. काय काय आपण कोणकोणती आंदोलनं घेतली? रझा अकादमीचा ज्या वेळेला त्यांनी मोर्चा जेव्हा काढला होता त्यावेळेला आमच्या चॅनलच्या लोकांना, पत्रकार भगिनींना, बांधवांना, आमच्या महिला कॉन्स्टेबल्सना 15-15 जण आतमध्ये घेऊन त्यांच्यावरती हात टाकत होते महिला कॉन्स्टेबल्सना. या आमच्या टेलिव्हिजन चॅनलच्या सगळ्या गाड्यांना आग लावली होती. त्यांच्या विरोधात जो कोणी मोर्चा काढला होता तो तुम्ही काढला होता, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काढला होता त्यांच्या विरोधात. परत असला मोर्चा काढायची हिंमत नाही झाली त्यांची. आणि कोणतंही काम न करता नुसतं हिंदुत्व 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 एवढं फक्त करत बसणं, बसलेले बसणारे
कुठे होते? कारण ह्या लोकांना काही देणं घेणंच नाहीये. काल परवाकडे मुख्यमंत्री पदावरती असलेले आणि आता बाहेर पडलेले, मुख्यमंत्री पदावरती असताना बघितलं तब्येतीचं कारण सांगून एकनाथ शिंदेने रात्रीच्या रात्री जी काही फिरवली कांडी, आता फिरतायत सगळीकडे. यांच्यासारखा वागणारातला मी नव्हे. स्वतःच्या स्वार्थासाठी आणि पैशासाठी दिसेल तो हात हातात घ्यायचा आणि बागेमध्ये कोपऱ्यात जाऊन बसायचं हे असले धंदे मी नाही करत. ही लोक करणार काहीच नाही. मराठीच्या मुद्द्यावरती असेल किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती असेल, या उद्धव ठाकरेंच्या अंगावरती एक तरी केस आहे का हो? एक? याचं कारण भूमिकाच नाही घेतली कधी, भूमिका घ्यायचीच नाही आहे. फक्त पैशासाठी स्वार्थासाठी सगळ्या गोष्टी, कधी हा कधी तो कधी तो, पण बस मला सत्तेत बसवा. पाकिस्तानी कलावंत ज्या वेळेला इकडे दुर्गुज झाले होते सगळ्या आमच्या इंडस्ट्रीमध्ये, ढोंगणावरती लात मारून हाकलून कोणी दिले? तुम्ही. कुठे होते हिंदुत्ववादी? राज ठाकरे आता म्हणे हिंदुत्ववादी झाले. अहो हिंदुत्ववादी मी आधीपासून होतो. एका हिंदुत्ववादी आणि एका कट्टर मराठी घरात जन्म झालाय माझा. परत कधी पाकिस्तानी कलावंत परत कधी भारतात नाही आले. हिंमत नाही परत यायची त्यांची. पण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, या तुमच्या लोकांच्या विस्मरणात टाकायच्या, विसरायला लावायचं, भलत्याच गोष्टी काढायच्या, आणि त्याच्यासाठी या सगळ्या यंत्रणा चालतात. इतके वर्ष चालू असलेला, इतके वर्ष बोलत गेलेला असलेला, माननीय बाळासाहेबांनी कितीदा ह्याचा उल्लेख केला, पण उल्लेख केल्यावरती ती यंत्रणा खालून राबवायला पण लागते. आणि तीच गोष्ट आजपर्यंत बाळासाहेब जे बोलत आले की मशिदींवरचे भोंगे उतरवले गेले काय पाहिजेत, मनापासून त्यांची ती इच्छा होती, पूर्ण आपण केली. याचं कारण आपण भोंगे काढा नाही सांगितले, नाही काढले हनुमान चालीसा लावू, आणि या एका गोष्टीसाठी निघाले. तरीही माझ्या गटाध्यक्ष बांधवांनो भगिनींनो, माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व तमाम महाराष्ट्र सैनिकांनो, अजूनही काही ठिकाणी चरबी उतरलेली नाही. जिथे जिथे म्हणून हे असले भोंगे जर जोरात चालू असतील, पहिली पायरी पोलिसांमध्ये कंप्लेंट करायची. पोलिसांनी जर ऍक्शन घेतली नाही तर पोलिसांवरती कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ची केस होऊ शकते. न्यायालयाचा अपमान केल्याची केस होऊ शकते पोलिसांवरती.
त्याच्यामुळे मी पहिल्यांदा परत तुम्हाला सांगतोय की पहिल्यांदा पोलिसांना जाऊन भेटायचं की इथे अजूनही तिकडे स्पीकर चालू आहेत, मोठ्याने स्पीकर चालू आहेत, पहिले बंद करा आणि पोलिसांकडनं काही जर समजा झालं नाही मोठ्या ट्रकवरती मोठे स्पीकर लावून हनुमान चालीसा त्यांच्या समोर वाजवा. त्याशिवाय वट्टीवरती येणार नाही ते. जोपर्यंत आरेला कारे होत नाही ना तोपर्यंत असंच राहणार. आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकाकडनं मला अपेक्षा आहे जर समोर आरे आलं तर कारे म्हटलं गेलंच पाहिजे. आणि किती किती म्हणून याच्यामध्ये आपण आंदोलनं केलेली आहेत त्याची मी पुस्तिका आत्ता एक पुढच्या आठवड्याभरातच काढतो आहोत. आपण 15 दिवसात काढतो आहोत ती सगळी नीट वाचा. तुम्हालाही आठवतील अरे होय आपण आंदोलन केलं होतं, अरे आंदोलन आपण केलं होतं, हे यशस्वी किती झालं. रेल्वेच्या एका आंदोलनामध्ये महाराष्ट्रातल्या 1000 मुलांना रेल्वेमध्ये जॉब मिळाले, मुलींना जॉब मिळाले. ज्या उत्तर पत्रिका असायच्या त्या उत्तर पत्रिका मराठीतून यायला सुरुवात झाली, त्याला ममता बॅनर्जी होत्या तिकडे. त्या उत्तर पत्रिका मराठीतनं यायला सुरुवात झाली, 1000 पोरं लागली कामाला. माझं तर मत म्हणतच आहे प्रत्येक राज्यामध्ये अशा प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध होणार असतील तर त्या त्या राज्यातल्या स्थानिक भूमिपुत्रांनाच इथे नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. उद्या उद्योगधंदे जर समजा येणार असतील, आता महाराष्ट्रातले उद्योगधंदे बाहेर जात आहेत, काय चाललंय मला कळत नाही. मी त्याशी म्हटलं ना 2014 देखील मी हेच म्हणत होतो, तुम्ही काढून बघा 2014 माझी भाषण. की उद्या या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जर झाले तर नरेंद्र मोदींनी पहिली 5 वर्ष फक्त उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या 3 राज्यांवरती लक्ष केंद्रित करावं. तिथे उद्योगधंदे आणावेत, महाराष्ट्रामध्ये आहेत, महाराष्ट्रामध्ये येतातच आहेत. पण त्या राज्यांमधली लोक घरदार सोडून ज्यावेळेला दुसऱ्या राज्यांमध्ये जात आहेत त्यावेळेला दुसऱ्या राज्यांना त्याचा त्रास होतोय. आजही 2 प्रकल्प ज्यावेळेला जातात वाईट या गोष्टीचं वाटतं मला. गुजरात मध्ये जात आहे त्याचं वाईट नाही वाटत, आमच्या कुठच्याही राज्यात जाऊ देत, आसाममध्ये जाऊ देत, तामिळनाडूत जाऊ देत, ज्या ज्या राज्यांना मागासले पण आहे उद्योगधंद्यांमध्ये त्या त्या राज्यांमध्ये जाऊ देत, तिथल्या तरुणांना आणि तरुणींना रोजगार मिळू देत, काही वाईट वाटण्यासारखं नाही आहे. भारतातलं प्रत्येक राज्य जर मोठं झालं आणि प्रत्येक राज्यातला जर समजा तिथला बेरोजगार तरुण आणि तरुणी याचा पैसे कमवायला लागल्या, घरामध्ये पैसे यायला लागले तर प्रत्येक राज्य जसं प्रगत होतं त्या सर्व राज्यांबरोबर देश प्रगत होतो. देश म्हणजे तर काय, या सर्व राज्यांचा समूह आहे. आणि माझी नरेंद्र मोदींकडे हीच अपेक्षा होती, अरे तुम्ही नका गुजरात गुजरात करू, या देशामधलं प्रत्येक राज्य हे तुमचं अपत्य आहे आणि त्या प्रत्येक अपत्याकडे तुम्ही समान पद्धतीने बघणं गरजेचं आहे. हीच आपली धारणा होती आहे आणि हीच राहील. या उद्योगधंद्यावरती द्यायची ते आमचं धोतर बोललं नाही का, कचियारी वय काय बोलतोय काय काय चाललंय. राज्यपाल पदावरती बसलायत म्हणून मान राखतोय, नाही तर महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही. काय म्हणून गेले 1 महिनाभरापूर्वी
म्हणे इथले जर समजा गुजराती आणि मारवाडी जर परत गेले तर इथे काय होईल? कोशियाराजी, पहिल्यांदा त्या गुजराती आणि मारवाडी या समाजाला पहिल्यांदा विचारा, तुम्ही तुमचं राज्य सोडून महाराष्ट्रात का आलात? तुम्ही उद्योगपती आहात ना, तुम्ही व्यापारी आहात ना, मग तुमच्या राज्यामध्ये का नाही व्यापार केलात, का नाही उद्योगधंदे थाटलेत? याचं कारण असं की उद्योगधंदे थाटण्यासाठी आणि व्यापार करण्यासाठी म्हणून महाराष्ट्रासारखी सुपीक जमीन नव्हती. तो महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा. अहो, महाराष्ट्र मोठाच होता हो आणि मोठाच आहे. हा ज्यावेळेला देश नव्हता त्यावेळेला या देशाला, या भागाला हिंद प्रांत म्हणत. खरं तर पर्शियन लोक, म्हणजे पर्शिया म्हणजे नंतरचा इराण, ती लोक या भागाला हिंद प्रांत म्हणत. या हिंद प्रांतावरती आजपर्यंत आक्रमण झाली, त्याच्यामध्ये मोगल आले, त्याच्यामध्ये ब्रिटिश आले, पोर्चुगीज आले. मोगल तर किती वर्ष होते, ब्रिटिश तर किती वर्ष होते, पण या हिंद प्रांतावरती जर 125 वर्ष जर खऱ्या अर्थाने कोणी राज्य केलं असेल तर ते आमच्या मराठेशाहीने केलं. महाराष्ट्र समृद्ध होताच हो. महाराष्ट्र काय आहे हे आम्हाला कोशियारांकडनं नाही ऐकायचंय. आणि आज जर समजा आपण त्याच मारवाडी आणि गुजराती समाजाला जर समजा सांगितलं की बाबा बरं जा ठीक आहे जा आणि आपापल्या राज्यामध्ये धंदा करा, व्यवसाय करा, जातील का? कारण हे जे सभोवतालचं जे वातावरण आहे ना, जे काही लोक खराब करतायत, केलंही आहे, पण जे सभोवतालचं वातावरण आहे, उद्योगधंद्यांसाठीचं जे वातावरण आहे, आजही परदेशामधला कोणताही प्रकल्प जर समजा त्यांना आणायचा असेल, यायचा असेल, तर त्यांचा पहिला प्रेफरन्स हा महाराष्ट्र असतो. म्हणून आपण म्हणतो ना की इथे आलेला प्रकल्प दुसरीकडे गेला, पहिला तो इथे आलेला असतो. याचं कारण त्यांची इच्छा महाराष्ट्रात उद्योगधंदा थाटायची असते. हल्ली काय झालंय, कोणी काही येतंय, काही बरळतंय, किती म्हणजे राजकारणाचा दर्जा किती खाली जावा, त्याला काय मर्यादा? या राजकीय पक्षांचे जे कोणी प्रवक्ते विवक्ते लोक जे काही टेलिव्हिजन वरती बोलत असतात, अरे कोणती भाषा? मी असा महाराष्ट्र आजपर्यंत कधी बघितला नाही हो, की एक राज्यामधला एक मंत्री एका महाराष्ट्रातल्या महिला नेत्याला भिकारचोट म्हणतो. इथपर्यंत गेली पातळी आपली, आणि तेही टेलिव्हिजन वरती. इतक्या खाली जर आपल्याला जायचंच असेल ना राजकारणामध्ये का कुठच्या सगळ्याच बाबतीमध्ये, ह्यांची नावं घ्यायची पहिले बंद करा. काय बोलत असतात ते, काय भाषा असते त्यांची, बरं त्यांना वाटतं विनोद करतोय. काही काही प्रवक्ते बॉन्साईचं झाड लावतो ना आपण, एवढंच एवढेच असतात, बोलतात एवढे. तू कोण आहेस, आपली लायकी काय, आपण काय बोलतो, लोकांसमोर बोलतो आहोत. मला या गोष्टींची सर्वात जास्ती जी भीती वाटते ना, की जी आता शाळेमध्ये कॉलेजमध्ये असलेली जी तरुण मुलं मुली ज्या आहेत,
ते ज्यावेळेला ही चॅनल्स पाहत असतील, ज्यावेळेला हे प्रवक्ते बोलताना पाहत असतील, आणि त्यांना जर समजा आतून वाटलं की अरे हे का राजकारण, सोपं आहे, कुठे घेऊन जाऊ आपण महाराष्ट्र? आमच्या महाराष्ट्रातल्या साधू संतांनी याच्यासाठी संस्कार केले आहेत भूमीवरती. जातीपातीचा विष कालवण्यासाठी म्हणून संस्कार केले का? असा महाराष्ट्र आपण उघड्या डोळ्यांनी पाहायचा. आज महाराष्ट्रामधले अनेक तरुण आणि अनेक तरुणी हे देश सोडून बाहेर जात आहेत, शिक्षणासाठी जात आहेत, नोकरीसाठी जात आहेत. का जात आहेत? का नोकऱ्या इकडे नाही आहेत? शिक्षण इकडे मिळत नाही, मिळत आहे, चांगल्या संस्था आहेत की जिकडे शिक्षण मिळू शकतं, मग का जात आहेत? त्याचं एकमेव कारण म्हणजे सभोवतालचं झालेलं कलुषित वातावरण, एकमेकांना जातीपातीत पाहणारं वातावरण. आणि याच्यासाठी म्हणून ही मुलं बाहेर जात आहेत. नको ते, मला नकोच आहे, मला राहायचंच नाही. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, माझे परिचयाचे आहेत, त्यांचा मुलगा, त्याला तरी विचारलं का रे म्हणे तुझं आधार कार्ड आलं का? तो बोला काय आधार कार्ड नुकता का? बारावी बिरावी झालं होतं, काय कसला आधार कार्ड? ते बोले अरे तुझ्याकडे आधार कार्ड नसेल ना तर तुला मतदान करता येणार नाही. काय बोलला असेल तो बोर्गा? तो बोला करायचं आहे कोणाला मतदान इथे, मला या देशातच नाही राहायचं. आज ह्या तरुण मुलांच्या मनामध्ये जर समजा अशा प्रकारची गोष्ट येत असेल, आपल्याकडचे जर समजा उद्योगपती जर समजा देश सोडून बाहेर जात असतील, मध्यंतरी लोकसभेमध्ये आकडा आला लोकसभेमध्ये की गेल्या 5 ते 7 वर्षामध्ये भारतातले किती उद्योगपती देश सोडून गेले, 5 लाख परिवारासकट पैशांसकट इतके पैसे बाहेर जात आहेत, इतकी लोक बाहेर जात आहेत, सभोवतालचं वातावरण बिघडलेलं आहे. आम्ही एकमेकांकडे जातीपातीत बघतोय, मूळ विषय आम्ही विसरलेले आहोत. फक्त महापुरुषांची बदनामी करणं, त्या दिवशी ते मैसूर सँडल सोप आला होता ना महाराष्ट्रात, राहुल गांधी, गुळगुळीत मेंदूच आहे. बाली बा राहुल गांधी बोलतो का त्याच्या मागून आरडी बर्मन बोलतो तेच कळत नाही, काय ऐकू ते येते. अरे गदड्या तुझी लायकी आहे का रे सावरकरांवरती बोलायची? माहिती तरी आहे का कुठे कुठे ठेवलं होतं, काय करत होते, काय हालापेक्षा सहन केल्या? बळी सावरकरांनी माफी मागितली, दयेचा अर्ज, एक स्ट्रॅटेजी नावाची गोष्ट असते, स्ट्रॅटेजी. त्याचा आम्ही कधीच विचार नाही करणार. आम्ही काय बघणार? अरे बघितलं, दयेचा अर्ज केला, अहो सर सलामत तो पगडी 50 ना, 50 वर्षाची शिक्षा झालेला एक माणूस आतमध्ये सडत बसण्यापेक्षा यांच्याशी खोटं बोलून मी बाहेर तरी येतो आणि बाहेर आल्यावरती पुन्हा हंगामा करतो, हे डोक्यात सगळं ज्याच्या चालू असेल त्याला स्ट्रॅटेजी म्हणतात, स्ट्रॅटेजी. आमची कृष्ण नीती अजून आम्हाला काय सांगते? कृष्ण नीती आम्हाला काय सांगते? एखादी चांगली गोष्ट जर घडणार असेल आणि ती घडवण्यासाठी जर खोटं बोलायला लागलं, खोटं बोला,
पण ती गोष्ट होणं गरजेचं आहे. आमच्या शिवरायांनी ज्यावेळेला मिर्झा राजे जयसिंगांना ज्यावेळेला गड किल्ले दिले, ती काय चितळ्यांची बर्फी होती का? गड किल्ले म्हणजे घेऊन जा. त्यावेळेची परिस्थिती अशी होती, बावळे थकलेले होते, आर्थिक अडचणी होत्या, भरपूर गोष्टी होत्या, आणि आलेल्या सैन्याला परत तोंड द्यायचं हे शक्य नव्हतं. काय करायचं होतं? गडकिल्ले लिहून द्यायचे आहेत ना, चला लिहून देतो, घेऊन तर जाणार नाही. परिस्थिती निवळली, परत घेऊ की हातात, जातील कुठे? गडकिल्ले आहे तिथेच आहेत. याला स्ट्रॅटेजी म्हणतात. ही स्ट्रॅटेजी ज्याला समजत नाही ना, तो गुळगुळीत मेंदूचा. पण मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या देशात कुठेतरी थांबणं आवश्यक आहे. हे जसं मला काँग्रेसला जसं सांगणं आहे, तसं मला भारतीय जनता पक्ष आणि इतर लोकांनाही मला सांगणं आहे की बस करा. आता पंडित जवाहरलाल नेहरू किती वाईट होते, आणि इंदिरा गांधी किती वाईट होते, आणि मग सावरकर कसे होते, आणि मग टिळक असे होते. दोन्ही बाजूने आमच्या सगळ्या लोकांना, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला, ज्यांनी जे महापुरुष म्हणून बोलले गेले, जे आयकॉन म्हणून गणले गेले, त्यांची बदनामी करून आता काय होणार आहे? हाताला काय लागणार आहे? मी मध्यंतरी एक फोटो बघितला पंडित जवाहरलाल नेहरूंचा, असा सर्क्युलेट करत होते सगळ्या त्या सोशल मीडियावरती. काय पंडित जवाहरलाल नेहरूंचं अफेअर बघा, कसे बायकांबरोबर ते लाळघोटेपणा करतायत ते बघा. आणि एक बाई एक मुलगी त्यांच्या गालाचं चुंबन घेत होती पंडित जवाहरलाल नेहरूंचं, आणि नेहरूंनी असं तिला जवळ घेतलं होतं, असा तो फोटो आहे. कोण आहे ती बाई? कोण आहे ती मुलगी? ती नेहरूंची नात होती. नात का पुतणी का कोणतरी अशी त्यांच्या परिवारातली होती ती मुलगी. पण एक फोटो काढायचा आणि फोटो काढून त्याच्यावरती काय द्यायचं? नेहरू बघा कसे होते. या बाजूने चालणार, मग काँग्रेसवाले या बाजूने सुरू करणार, मग सावरकर, मग आमच्या अजून दुसऱ्या नेत्यांचे बदनाम. एक बस झालं आता. मला असं वाटतं या देशासमोर जे प्रश्न उभे आहेत, उद्योगधंद्यांचे प्रश्न उभे आहेत, नोकऱ्यांचे प्रश्न उभे आहेत, आरोग्याचे प्रश्न उभे आहेत, या देशातल्या सुरक्षिततेचे प्रश्न उभे आहेत, अनेक मोहल्ले उभे राहत आहेत, त्या मोहल्ल्यांमध्ये कोणकोणत्या गोष्टी उभ्या राहत आहेत, काय काय चाललंय, हा सुरक्षेचा विषय आम्ही ह्या सगळ्या गोष्टी गांभीर्याने न घेता आम्ही काय करतोय? आम्ही एकमेकांची बदनामी करतोय. तुम्ही या नेत्यांचा अपमान करा, आम्ही या नेत्यांचा अपमान करतोय. आणि आम्ही पुढच्या पिढ्यांना काय सांगणार आहोत? म्हणजे पु ल देशपांडेंचा आहे ना, काय ते अंतू बर्वा ना, कोकणातला अंतू बर्वा, काही विचारलं त्या अंतू बर्वा सांगायचे आपले गांधी ना गांधी असं, नेहरू तर नेहरू असं, हे तर हे असं. त्यातलं एक वाक्य फार छान आहे, त्या सगळ्या त्यांच्या त्या कॅरेक्टरमधून आलेलं एक वाक्य फार छान आहे पु ल देशपांडेंचं, की अंतू बर्वांना मी ज्यावेळेला भेटायचो, अंतू बर्वाच नो म्हणे, मी ज्यावेळेला भेटायचो त्यावेळेला मला प्रश्न पडायचा की ह्याची आदराची स्थानं तरी कोणती आहेत? ज्या प्रकारचा चिखल आपण सगळ्या बाजूनी करून ठेवतो आहोत आपल्या देशातल्या लोकांबद्दलचा, भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांची आदराची स्थानं तरी कोणती असणार होतो? कोण कोणाला पुजणार? कोण कुठच्या जयंत्या करणार? कोण कोणाकडनं काय शिकणार? मी ज्यावेळेला पक्ष ज्यावेळेला एवढा चालवतो किंवा पुढे नेतो आपण ज्यावेळेला, तुम्ही देखील करत असता, आजूबाजूला येणारी माणसं कोण असतात आपल्याला माहिती नाही, कोणत्या जातीची असतात माहिती नाही,
प्रत्येक माणूस हा तुम्हाला गुणदोषासकटच स्वीकारावा लागतो, दोषावरती बोट ठेवून चालत नाही। सारखे दोष काढायचे नसतात, त्याच्यामध्ये गुण पण असतात, ते गुण हेरा आणि त्याच्यात महाराष्ट्राचं काहीतरी भलं घडवून आणा। नुसते जर एकमेकांच्या दोषांवरतीचा शब्द आपण बोट ठेवत राहिलो, आपल्या हाताला काही लागणार नाहीये, सगळं निघून जाईल। या एकूणच सिस्टीमवरचा सगळ्या गोष्टींवरचा लोकांचा विश्वास उडत चाललेला आहे, तो थांबवणं गरजेचं आहे। माझी तुम्हाला हीच विनंती आहे सर्व माझ्या गटाध्यक्षांना की निवडणुका येतील, मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही पूर्ण ताकदीने संपूर्णपणे ताकदीने उतरा, राज ठाकरे मुंबई महानगरपालिका तुमच्या हातामध्ये आणून देतो। जे काम सांगितले ते चोख बजावलं पाहिजे, तुम्ही घराघरापर्यंत तुम्ही पोहोचले पाहिजेत, लोकांशी नम्रतेने बोलला पाहिजेत, आपण केलेलं काम आजपर्यंत त्यांच्यासमोर परत मांडलं पाहिजे। तुमच्याकडचा एखादा शाखाध्यक्ष किंवा एखादा विभागाध्यक्ष जर समजा काम व्यवस्थित करत नसेल, माझ्यापर्यंत कळवा। मी खोटं नाही सांगत, मला स्वतः भोवती हुजरे निर्माण करणारी मला पदाधिकारी नकोयत। तुम्ही आज गटाध्यक्ष आहात, माझे सगळे महाराष्ट्र सैनिक आहात, माझी अपेक्षा तुमच्याकडनं एका अंकुशाची आहे। हे जे वरचे पदाधिकारी आहेत या सर्व पदाधिकाऱ्यांवरती तुमचा अंकुश असला पाहिजे, आणि जर ऐकत नसतील तर तुम्ही माझ्याकडे येऊन सांगितलं पाहिजे। आज तुम्ही सगळेजण आलेला आहात, हे पुस्तक तुमच्यापर्यंत पुस्तिका तुमच्यापर्यंत पोहोचेलच, लवकरच पोहोचेल, पण तोपर्यंत जे जे आता सगळ्या पुढच्या बैठकांमध्ये जे सांगितलं जाईल ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं मोठं काम निवडणुकांपर्यंत तुम्हाला करायचं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो एवढी फक्त एक इच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद राजसाहेब, आपलं मार्गदर्शन सर्व गटाध्यक्षांना नक्कीच प्रेरणा देऊन जाईल।